स्वरोन्मेषः नवप्रतिभेचा शुद्धनादकरी रसिका अर्पण शुद्धनादकरी रसिका अर्पण नमस्कार मी वृषाली लेले तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मानवी जीवन हे वेगवेगळ्या काळांमध्ये आणि विविध पातळींवर प्रगती करत आलं आहे या प्रत्येक काळात माणसाच्या जीवनाला आधार आणि आकार देत होती ती शक्ती शक्ती म्हणजे आधार शक्ती म्हणजे निर्धार कुठलीही गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता शक्ती म्हणजे रक्षण संयम आणि संहारसुद्धा आणि या सगळ्यांचं मूर्त स्वरूप म्हणजे देवी अगदी वेदकालापासून ते आत्ताच्या युगापर्यंत आपल्याला देवीची अनेक रूपं बघायला मिळतात आणि प्रत्येक देवीच्या उत्पत्तीचे कारण आजही तेवढेच महत्त्वाचे देवीच्या या विविध रूपांचे प्रतिबिंब आपल्याला रमा कुकनूर हिच्या सादरीकरणातून बघायला मिळणार आहे सर्वप्रथम आपल्यासमोर सादर होतोय अलारिपू कळीसारखं उमलत जाणं हे या रचनेचं स्वरूप हिंदुस्थानी संगीतात प्रचलित असणाऱ्या प्रस्तारसारखी ही रचना अलारिपू ही भरतनाट्यम प्रस्तुतीतली पहिली रचना असले त्यामुळे ती तालालईला तशी सोपी असते एका विशिष्ट जातीचा तीन लयीत विस्तार केला जातो पण आज तुमच्यासमोर सादर होतोय पंचजाती अलारिपू या रचनेची गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगते दोन श्रेष्ठ गुरूंमध्ये कलेची देवाणघेवाण कशी होते ती बघा आमचा गुरु डॉक्टर सुचेता चापेकर मुंबईत आचार्य पार्वती कुमारांकडे नृत्याचे शिक्षण घेत होत्या त्यावेळी तंजावूरचे नृत्यगुरू के पी किटप्पा हे आचार्यांचे स्नेही त्यांच्या घरी तालम वाद्याविषयी जाणून घ्यायला येत असत त्यावेळी आचार्य पार्वती कुमारांनी असाच एक पाच जाती असलेला अलारिपू करण्याचा प्रयोग केला होता आमच्या ताईंनीच तो सादर केला होता गुरु किट्टप्पांना ही संकल्पना खूप आवडली पुढे सुचेताताई तंजावूरला गुरु किट्टप्पांकडेही नृत्याचे प्रशिक्षण घेत होत्या तेव्हा गुरुजींनी पंचजाती अलारिपूचे स्वरूप कसे असावे त्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व जाती एका तालात गुंफलेल्या असतील तर त्या जास्ती प्रभावीपणे पोचतील असं सुचवलं आणि अशा रीतीने सुचेताताईंच्या सहाय्याने ह्या पंचजाती अलारिपूचा जन्म झाला कर्नाटक तालातल्या तिश्र त्रिपुट या सात मात्रेच्या तालाची निवड झाली अलारिपू हा आगळा वेगळा अलारिपू आता रमा आपल्यासमोर सादर करते मातृत्व शांती आणि शक्ती या देवीच्या विविध रूपांचे प्रतिबिंब दर्शवणारी ही रचना पंचजाती अलारिपू गजाननम् भूतगणादि सेवितम् कपित जम्बूफल सार भक्षितम् नमामि विघ्नेश्वर नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कज
कलंकुत कति कुत कतति किण तुम्नात् तै तैयुम्नात् तत् तं गिटत किदात् तै तैयुम्नात् तत् तं गिटत किदात् अभिनय दर्पण या ग्रंथात नृत्यविषयक अनेक श्लोक आढळतात. त्यातलाच एक श्लोक म्हणजे नाट्यक्रम. आस्येन आलंबयेत गीतम, हस्तेनार्थं प्रदर्शयेत, चक्षुर्भ्याम दर्शयेत भावम, पादाभ्याम तालमाचरेत. शरीराने गाणं गावं, हस्तांनी अर्थ सांगावा, डोळ्यांनी भाव दर्शवावे आणि पायांनी ताल. नृत्यालाच दृकश्राव्य काव्य असंही म्हटलं जातं. नर्तकी शरीराच्या माध्यमाने आपले विचार व्यक्त करत असते, संगीताला पूरक अशा हालचालींनी सुशोभित करत असते. स्वरांचं शरीराने तयार केलेलं दृश्य
म्हणजे ही पुढची रचना जतीस्वरम। ही एक शुद्ध नर्तनाची रचना। यात नर्तकी जे हस्त ज्या हालचालींचा वापर करते त्यांना विशिष्ट अर्थ असतोच असं नाही, पण त्या आकृतीबंधांमुळे आपल्या मनात भाव नक्कीच निर्माण होतात। आता सादर करतोय सरस्वती रागातला जतीस्वरम। सरस्वती हा शब्द उच्चारताच आपल्या समोर उभी राहते ती सरस्वतीची मूर्ती, शुभ्र वस्त्र धारण केलेली, भोवती हंस आणि मोरासारखी लयदार वाहनं, हातात वीणा, चेहऱ्यावर शांत प्रसन्न भाव, आणि या सगळ्याचे संगीतमय स्वरूप म्हणजे राग सरस्वती। ओम ऐं ह्रीं श्रीं वाग्देव्यै सरस्वत्यै नमः अशा सरस्वती मंत्रातल्या शब्दांचा कलात्मक प्रयोग आपण आता ह्या रचनेत पाहणार आहोत। जतीस्वरम राग सरस्वती। तरगड़ तुम सा
नंतर आपल्यासमोर सादर होणार आहे एक संपूर्ण अभिनयाची रचना. अभिनय या शब्दाचा अर्थ एका विशिष्ट अर्थाकडे नेणे. सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मुखज अभिनय. आपले म्हणणे चेहऱ्याच्या विशेषतः डोळ्यांच्या हालचालींनी आणि हस्तांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे. अशीच एक भावपूर्ण रचना देवी रसदृष्टी. आदी शंकराचार्यांनी रचलेल्या सौंदर्य लहरी या श्लोकामधला हा एक भाग. ही खरं तर पारंपरिक भरतनाट्यम सादरीकरणातली रचना नाही, पण आमच्या सुचेताताईंनी या श्लोकांचा अभ्यास केला आणि त्यांना हे श्लोक नृत्यासाठी अतिशय पूरक वाटले. मोजक्या शब्दातून
पार्वती देवीचा भगवान शिवाकडे बघण्याचा दृष्टिकोन 8 वेगवेगळ्या रसांच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. आपल्या शास्त्रीय नृत्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या देवी देवतांना मानवी संवेदनांशी जोडतो. त्यांचंही कुटुंब असतं. तेही आपल्यासारखेच दुःखी होतात, रागवतात आणि प्रसंगी आनंदाने नृत्यही करतात. शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, बिभत्स, भयानक, अद्भुत आणि शांत या नवरसांची अनुभूती जशी माणसाला होते तशीच ती साक्षात देवी पार्वतीलाही होते. देवी पार्वतीच्या जीवनात येणारे प्रसंग आणि त्यातून प्रतीत होणाऱ्या विविध भावनांचे सादरीकरण या पुढच्या रचनेत आपण पाहणार आहोत. ही रचना सादर करणे हे एका नर्तकीसाठी मोठे आव्हानच म्हणले पाहिजे, कारण श्लोकात 2-3 मोजके शब्द आहेत आणि ते नर्तकीने आपल्या अभिनयातून फुलवायचे असतात. जसे नर्तकीसाठी तसेच हे साथ करणाऱ्या गायक गायिकेसाठीही तेवढेच मोठे आव्हान. नर्तकी आणि गायक हे वैचारिकरित्या एकाच पातळीवर असायला हवे, तरच नर्तकीला अभिप्रेत असणारा भाव प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो. अशीच ही नर्तक गायकाच्या समीकरणातून फुलत जाणारी रचना देवी रसदृष्टी. तर रजने
Hey!
देवी आणि तिच्या अनेक रूपांची प्रचिती आपल्याला कायमच येत असते. कधी आईच्या तर कधी विद्येच्या स्वरूपात, कधी संपत्ती तर कधी प्रेमाच्या स्वरूपात. पण जेव्हा तिच्या स्वाभिमानाचा, तिच्या भक्तांचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा हीच अतिसौम्या देवी रुद्र रूप धारण करते. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी बलाढ्य अशा राक्षसांचा ती अगदी लीलयावध करते. अशा रुद्ररूपी महिषासुर मर्दिनी मर्दिनीचे वर्णन करणारी ही शुद्ध नर्तनाची रचना तिल्लाना. विशिष्ट जातींचा रंजक पद्धतीने वापर करून तिल्लाना ह्या रचनेचा विस्तार केला जातो. त्यामुळे पारंपरिक तिल्लानांमध्ये स्वरांचा मोजकाच वापर केला जातो, जेणेकरून नर्तकीला आपली तालाची बाजू व्यवस्थित मांडता यावी. पण आज सादर होणारा तिल्लाना आणि त्यात असणाऱ्या स्वरावलींचे आकृतीबंध खूपच रंजक आणि दृश्यस्वरूपी आहेत. रेवती रागातली ही महाराजापुरम संतानम ह्यांची रचना. रेवती हा कर्नाटक संगीतातला लोकप्रिय राग, कारण गायक आणि वादक कलाकार अनेक पद्धतीने या रागाचा विस्तार करू शकतात. हिंदुस्थानीतल्या बैरागी भैरव या रागाशी साम्य असणारा हा राग. या तिल्लानाच्या सुरुवातीला रमा सादर करते कौतुकम. देवीचे उग्र भयंकर स्वरूप या कौतुकमच्या माध्यमातून प्रस्तुत होणार आहे. श्रीमती अरुंधती पटवर्धन म्हणजेच आमच्या अरुताईने रचलेली ही रचना. रमाने स्वतः याची संरचना केली आहे. ही नवीन रचना आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर सादर करतोय. आशा आहे की तुम्हा सर्वांना ही रचना नक्की आवडेल. सादर करतोय कौतुकम आणि त्यालाच जोडून तिल्लाना. महामाया तत् 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 तत
ಕಟ ದುರ್ಗಮ ದುರ್ಲಭ ರಣ ಚಂಡಿಕ ಅಂಬಿಕಾ ತೋಂ ತತ್ತು ತಗದು ತಗದಿ ಗಿಳ ತೋಂ ತೋಂ ತತ್ತು ತಗದು ತಗದಿ ಗಿಳ ತೋಂ ತೋಂ ತತ್ತು ತಗದು ತಗದಿ ಗಿಳ ತೋಂ 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 ತತ್ತು ತತ್ತಿ ಗಿಣ್ಣ ತುಂಗತ್ತಿ ಗಿಣ್ಣ ತುಂಗತ್ತಿ ಗಿಣ್ಣ ತೋಂ ಶಿವ ಪ್ರಿಯ ವಿಷ್ಣು ಮಾಯ ಜಗನ್ ಮಾತಾ ಮಹಾರುದ್ರ ಭದ್ರ ಮೋಕ್ಷದಾಯಿನಿ ನಮೋಸ್ತುತೆ ತುಜ ನಮೋಸ್ತುತೆ ತುಜ ನಮೋಸ್ತುತೆ ಒಕ್ಕುಳುತಾಂ ಒಕ್ಕುಳುದೀಂ ಒಕ್ಕುಳುತಾಂ ಒಕ್ಕುಳುದೀಂ ತಾಕು ತೀಕುತ ಕಿಟ್ಟ ತೊಂಗಿಡ ಗಿಡದ ಕಿದನ್ನು ತಂಗಿ ತಾತಿಮಿಟ್ಟ ಚಡು ತಾಕಿಟ ದೀಂ ದೀಂ ತಾತಿಮಿಟ್ಟ ಚಡು ತಾಕಿಟ್ ದೀಂ ದೀಂ ತಾತಿಮಿಟ್ಟ ಚಡು ತಾಕಿಟ ದೀಂ 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 ದಿನ 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 ದಿನ
कार्यक्रमाच्या शेवटी रमा सादर करते सुप्रसिद्ध कानडी भजन भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. कन्नड संगीताचे जनक मानले जाणारे श्री पुरंदरदास यांची ही रचना. यात पुरंदरदास देवीला आवाहन करतात. ते म्हणतात, हे लक्ष्मी देवी, तू ये, आम्हा सर्वांना सौभाग्य देण्यासाठी तू ये. ताकाच्या मंथनातून ज्या प्रकारे नवनीत निर्माण होतं, तशीच अलगद तू ये आणि आमच्या आयुष्याचे सार्थक कर. पंडित भीमसेन जोशींच्या गायनाने अजरामर झालेले हे भजन. आज रमा जे भजन सादर करते त्याची चाल मात्र पारंपरिक कानडी भजनाची आहे आणि ही चालही तुम्हाला नक्कीच आवडेल. सरस्वती, पार्वती, शक्ती आणि लक्ष्मी अशा सर्व देवींच्या आशीर्वादाने आपले जीवन अजून समृद्ध होत जावो ही आशा करतो. आणि या सुंदर भक्तिपदाने कार्यक्रमाच्या ह्या सत्राची सांगता करतोय. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. Thank you.
लक्ष्मी भाग्य लक्ष्मी भाग्य लक्ष्मी नम्मम्माने सौभाग्य लक्ष्मी नम्मम्माने सौभाग्य लक्ष्मी शुद्धनाद प्रस्तुत स्वरोन्मेशमधली आजची ही पहिली प्रस्तुती. रमा कुकनूर यांचा हा नृत्याविष्कार आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंददायी असा. मी थोडे ऑडियन्समध्ये पण थोडंसं लाईट्स द्यायची विनंती करते, थोडे हलके तरी. प्रत्येक रचनेचं सहज सुंदर विवेचनही आधी केलं जात होतं आणि अतिशय सुंदर अशी साथ संगत. त्याच्यामुळे मला वाटतं आपण रसिकांनी, जे जाणकार होते त्यांच्या जोडीने सामान्य रसिकांनी सुद्धा भरभरून आनंद प्रत्येक रचनेचा घेतला आहे नक्कीच. मी आपल्याला रमा कुकनूर यांचा अल्प परिचय करून देते. जागतिक कीर्तिवंत नृत्यांगना पंडिता सुचेता भिडे चापेकर यांच्या रमा या शिष्या आहेत. कलावर्धिनी या त्यांच्या संस्थेमध्ये अगदी 7व्या वर्षापासूनच त्यांचं शिक्षण चालू आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्रातून भरतनाट्यममध्ये त्यांनी एम ए केलं आहे आणि सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे. CCRTची डान्स स्कॉलरशिपही त्यांना मिळाली आहे.
अनेक स्पर्धांमध्ये सहभाग आणि अर्थातच पारितोषिकं, त्यातला अगदी आत्ता वेळेअभावी मोजका उल्लेख मी करते. भरतनाट्यम कोरिओग्राफीच्या कॉम्पिटिशनमध्ये पण त्यांना पारितोषिक मिळालं होतं. तसंच सलग 3 वर्ष फिरोदिया स्पर्धेमध्ये पण पारितोषिक मिळालेलं आहे. आपल्या गुरूंबरोबर तसंच स्वतःच्या अशा अनेक परफॉर्मन्समधून त्यांनी रसिकांपुढे आपली कला सादर केली आहे. गुरु सुचेताताईंबरोबर 2015 साली सवाई गंधर्व महोत्सवामधलं जे त्यांचं सादरीकरण होतं, जो सहभाग होता, त्याला रसिकांनी विशेष नावाजलं, जाणकारांनी पण भरपूर नावाजलं आणि त्यांना खास दाद तेव्हा मिळाली होती. कलावर्धिनी या संस्थेतर्फे प्रतिवर्षी प्रस्तुत होणाऱ्या परिक्रमा या अतिशय सुप्रसिद्ध अशा नृत्य महोत्सवामध्ये रमा यांचा विशेष सहभाग असतो. आज आपण त्यांच्या या नृत्याचा आनंद घेतलेला आहे, तर शुद्धनाथच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करूया. आजच्या स्वरोन्मेष या कार्यक्रमाचे जे आपले प्रमुख प्रायोजक आहेत, नॉटेक इंटरनॅशनल, नॉटेकचे डायरेक्टर मिलन नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी कलाकारांचा सत्कार करण्यासाठी रंगमंचावरती यावं. आज शुद्धनादच्या वतीने आपण कलाकारांचा सत्कार करत आहोत, गुलाबपुष्प देऊन आणि एक खास त्यांना भेटवस्तू देणार आहोत. त्या भेटीबद्दलही मी थोडंसं आधीच सांगते. आज आपले मुख्य प्रायोजक नॉटेक इंटरनॅशनल्स आहेत, त्यांचा खूप मोठा पाठिंबा या सगळ्या शुद्धनादच्या आजच्या कार्यक्रमाला लाभला आहे. तसेच आपले सहप्रायोजक आहेत रिवा. तर आज जी भेटवस्तू आहे ती एक रिवानी मॅन्युफॅक्चर केलेले टी शर्ट्स आहेत. आणि त्या टी शर्ट्सचं वैशिष्ट्य असं की त्याच्यावरती जे प्रिंट आहे, खास एक अशी गोष्ट आहे की ज्यांनी अभिजात संगीताबद्दल उत्सुकता नक्कीच बघणाऱ्याच्या मनात निर्माण होईल आणि मला वाटतं कुतूहल उत्सुकतेपोटी मग जिज्ञासा आणि मग अर्थातच मित्र म्हणतो आहे तर आपण जाऊन ऐकूया तरी. आणि असं करत करत अभिजात संगीताबद्दल नवीन पिढीमध्ये नक्कीच रुची निर्माण होईल, हाही विचार शुद्धनाथच्या या नव्या पिढीचाच आहे हे आवर्जून सांगते. मी रमा कुकनूर यांना मंचावर येण्याची विनंती करते सत्कार स्वीकारण्यासाठी. संगतकारांचेही सत्कार करावे अशी मी श्री मिलन यांना विनंती करते. मृदुंगम व्यंकटेश्वरन KN त्यांनी कृपया मंचावरती यावं. वोकल साथ डॉक्टर सोमिया नेदुंगडी. व्हायलिन संगत बालसुब्रमण्यम आर शर्मा. नटुवांगम अरुंधती पटवर्धन. आणि प्रत्येक नृत्य रचनेचं अतिशय सहज सुंदर विवेचन ज्यांनी केलं त्या वृषाली लेले. धन्यवाद. रमा आपलं मनोगत व्यक्त करू इच्छिते. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षक हो. सर्वात आधी मी शुद्धनाथचे खूप खूप आभार मानते की त्यांनी इथे मला सादर करण्याची संधी दिली. गेली 2.5 वर्ष अत्यंत नियमितपणे छोटेखानी मैफिल हा प्रकल्प ते तुमच्यासमोर आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येत आहेत. एकल सादरीकरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देत आहेत आणि आज या मोठ्या मंचावर त्यांनी पदार्पण केलं आहे ज्याचा मी एक भाग आहे, याचा मला खूपच आनंद होतो आहे. आपण सर्वजण असंच शुद्धनादला प्रोत्साहन देत राहू आणि आणखीन आणखीन साथ देत राहू आणि आपल्यासाठी हे छान छान महोत्सव असेच पुन्हा पुन्हा घेऊन येतील याची मला खात्री आहे. आज माझ्या गुरु सुचेताताई इथे नाही आहेत, उपस्थित नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी आहेत. आणि आमची सगळ्यांची लाडकी अरुताई, तिचं प्रोत्साहन, तिचा विश्वास याचमुळे आज मी हे सादरीकरण करू शकले
आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक हो. खूप खूप आभार. तुमच्याशिवाय कलाकार घडतच नाही. धन्यवाद.